जेवण तुमच्या पूनम ताईचं तर मस्त असं जेवण झालं आज. पियानी लय भारी भेद बनवलं होता भाऊ बहिणींनो. हे काय अपूर्वाच खा चाललंय चुरून खायचं का? तर मस्त पैकी जेवण झालं, बियाणी बनवला होता स्वयंपाक. तर भाऊ बहिणींनो आणि तुमच्या दाजीच चाललंय काम. मी काय गेली नाही बर का बाहेर काम करायला, थोडस दगडी वाहवला दिली त्यांना वाहून. मी काय परत दुसरं काय काम केलं नाही. हे काय यांचं आता जेवण झालं सगळ्यांचं मस्त पैकी जेवण. आणि हो का दाजी उन्हा ताना तुमच्या चाललंय दाजीच काम. दाजी ही झालं गाळ झालं ती दगडी वाहू वाहू खडी खडी वाहू वाहू. तर का तुम्हाला दाखवती आता काल तुमच्या दाजींनी पुरींनी बऱ्याच अशा मिरच्या निसल्या बर का. हा आणि आज हो का ह्यांचा नंबर आहे मिरच्या निसायचा. हो का किती मिरच्या येत ह्या वाळवल्यात काय खाली सांडू नको. हो का वाळवले ते अशाच निहायच्या उडत उघडकी उघडकी ह्या मिरच्या निसायच्या ते अजून. हो का लाल लाल जरत मिरची आहे दिसते का. तर फटाफट आपल्या मसाल्याला ऑर्डर टाका. हे निसले ते काल त्यांनीच, मी काय निसले नाही तर. हो काल त्यांनीच निसल्या. माझ्या माग आहे कपडे शिवायचं काम, त्याच्यामुळं मी काय भाऊ बहिणीनं ह्याच्याकडे जास्त लक्ष दिलं नाही. त्यांना म्हणलं तुम्हीच मिरची आहे निसा, कारण की हो का माझ्याकडे आहे कपडे शिवायचं काम आणि ती कामामुळं मला काय तिकडं बघायला टाइमच भेटला नाही. ह्याच्याकडे कशाकडे काय त्याचं नाव मिरच्या मिरच्या मसाला मिरच्या. आणि दिवसभर हो का आज आपल्या कामाला सुरुवात झाली. तुम्हाला दाखवते मी तुमच्या दाजींचं पण काम दाखवते. ए गाडी पासून साईडला हो काय दाजींचं चाललंय काम. माल काय लावतो तर ऊन लय झालंय ना. जरी ऊन झालं असत त्याचा काय झालं नाही लागे. सगळे भाऊ बहीण म्हणतात दाजी लय काम करतात दाजी लय काम करतात फोन आल्यावर. आणि मला कोणी म्हणतच नाही राव काम करतय म्हणून. का बर अस नाही म्हणतात मला पण म्हणतात. तर हो का मस्त पैकी असा चाललेलं आहे आपलं शेडचं काम. तर चला आता मसाला बी आपला 2 दिवसात तयार होईल. तर फटाफट फटाफट ऑर्डर टाका. नंबर तर दिलेला आहे 98 22 20 85 82. दुसरा नंबर 76 60 27 46. तर एका ताईचा आलता त्र्यंबकेश्वर वरून फोन. मसाला त्यांचे पार्सल पोचलंय ना, तर मसाल्यासाठी त्यांनी एकच नंबर ही दिलेला आहे. सांडगाव मसाला पोचवलेत ना. तर मी विचारलं, मला कमेंट आल्या होत्या ना काय पूनम ताईवर तुमच्या जाणाऱ्या लोकांच्या काहीतरी कमेंट होत्या. मुद्दाम करतात ना मला मसाले वाचून परत सांडग्या वाचून कमेंट. तर मी विचारलं म्हणलं ताई म्हणलं मसाल्याची आणि सांडग्याची टेस्ट तुम्हाला कशी वाटली. तर त्या ताई म्हणल्या पूनम ताई टेस्ट एकच नंबर आहे आणि लोकांचं त्या मनावर घेऊ नका. ती फालतूक लोक आहेत आणि खरंच फालतूक आहेत भाऊ बहिणीनं काही म्हणा तुम्ही खरंच फालतूक लोक आहेत. लोकांच्या कष्टावर सुद्धा जाळणारे लोक आहेत बाई. मी तर विचार करून जाम झाले. चाललंय बाय तुमच्या दाजीचं काम. लय दाजी पिकळून पिकळून गेल्यात भाऊ बहिणीनो दाखवते तुम्हाला. हो का आहे का लय नव्हता कानवायचा व माल अस ना. अगे काय आपटलच मग सारखं कशी आपटतीस घराव. फरशी फोडून टाकतील एखाद्या बारीला. त्याला काही जीव आला का काय बघते त्यात. ही तर आहे ना अर्धी गोणी शिमिटाची. अजून किती शिमिट आणावं लागल. किती शिमिट आणावं लागल.
काय करू त्या टाकू तिथे अजून सिमेंट टाकू त्याच्यात त्या अर्ध्या गुण तेवढं ती उठणत आहे ना मग दर्द दिल हम कैसे सहे दूर हम तुझसे कैसे रहे तेरा गम कोई जाने के बाद रहा कुछ भूल गए कुछ याद रहा काय शेवटचा महिना आहे भाऊ बहिणीनो काय ऊन आहे वय ही ऊन आहे का काय स्वांग हाय का माणसाची परीक्षा घ्यायला लागलाच ऊना अरे जगू दे की माणसाला सुख समाधानाने अव सिमेंट भिजवू नका अख्खीच गुणी वाटणार आहे काय माल कसा भारी झाला पाहिजे तुमच्या सारखाच भारी मटेरियल कमी नाही वापरायचं लाईफ टाईमच काम करायचं सगळ्यात हुशार आणि बुद्धिमान प्राणी कोणता माणूस लय झटा घेतो जेवाला पण लय किरत करून ठेवतोय राव माणूस आपली तर ताकद नाही बाबा का आपण आणून टाकलेली दगड तिथं दिसतात का समोर आणि मी तिकडं काय टाकल्यात आपली ताकद नाही दगडी माती व्हायची मी तर आज झेंपर सकट शिवलं नाही तर बघा आता दाजी कसं माल का लावतात तुमचं लय दिवस केलंय त्यांनी ही बी काम होय बघा बर तुम्ही काम करताय पण तुमच्यापेक्षा जास्त माहिती मला आहे त्यातली बराबर आहे का ना भाऊ बहिणीनो काय चुकीच बोलली का मी सांगा बर अग तू का उन्हात तळतीच थंड वाजून आली का काय बघितलं का आता गार लागतंय कसं काय करायचं आहे का तोंडात हाना आहे कोणी हाय हाना माझ्या तोंडात खुशाल पोरगी म्हणती गार लागतंय मला कोई जाने के बाद रहा काय उडाया लागली ग पुन्हा बाय उन्हा तानाची तू म्हणाव एकदा मी गेलो गळून पण तुझ्या आलंय नरड्यात बळ म्हणाव तू आली का उड्या मारत मारत होय ग कुठे गेलती का
ना उन्हात ह्यांना सांगून दमले आता तुझं चालू झालं बघ. लई पोरी आगाव ऐकतच नाही ते. चल बाई एखादी मालिकाच बघत बसते, मला बी जरा खटाणात झालंय. तुम्ही करा काम होय, मी बघते मालिका एखादी. तेरा गम कोई जाने के बादर ए शिवन्या. अगं तुला मी काय सांगते, गाडीला झटू नका तिथं, स्कूटीला हात पण लावू नका तिथं. कामात असल्या माणूस बोलू वाटत नाही भाऊ बहिणी, त्याच्यामुळे दाजी काय बोलणार नाही तुमचा. दाजी पेशल तुम्हाला बोलायसाठी टाइम काढते संध्याकाळी, मग काय बोलायचं ते बोला त्यांच्या संग होय. मग काय तुमच्याकडं तुमच्या संग गप्पा हानीत बसतील बघा. काम झाल्यावर एकदा कामात मोकळं झालं ना मग तुम्ही आणि ती काय गप्पा हाणायच्या ती हाना. पण आता तुम्ही आहे ना, किती बी बोलला तरी ती बोलणार नाही तर तुमच्या संग. काम चाललंय, काय बोलू तुमच्या.